विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। ज्ञानवंदन इन्स्टिट्यूट आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न पत्रिका क्रमांक 78 बघणार आहोत, ज्यामध्ये 30 प्रश्न आहेत 60 गुणांसाठी। विद्यार्थी मित्रांनो जे अपकमिंग एक्झाम आहे जसे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तसेच आय टी आय इन्स्ट्रक्टर, तलाठी, भूमिअभिलेख, तसेच पोलीस भरती या सर्व एक्झामचा जर सिलेबस बघितला तर सर्वांमध्ये सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश ग्रामर हे कंटेंट तुम्हाला बघायला भेटेल। तर लक्षात घ्या या सर्व एक्झाम्सना डोळ्यासमोर ठेवून आजचा व्हिडिओ बनवला आहे। या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्लिश या घटकांचा। तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघा, ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोटडाऊन करून घ्यायच्या आहेत। आणि विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविताना काय करायचं, वही पेन तयार ठेवा, त्यावर 1 ते 30 आकडे लिहून घ्या। प्रश्न विचारल्यानंतर 10 सेकंदाचा वेळ देण्यात येईल, या वेळेत प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे। 29 प्रश्न झाल्यानंतर आपले आलेले एकूण मार्क्स म्हणजे बरोबर प्रश्नाला 2 ने मल्टिप्लाय करा हा आपला स्कोर, आणि प्रश्न क्रमांक 31 हा जो तुम्हाला होमवर्क म्हणून प्रश्न दिला आहे त्यांचं उत्तर देताना खाली कमेंट करायचं आहे। राईट कॉर्नरमध्ये आपण टायमर बघू शकता, 10 म्हणजे प्रश्न चालू झाल्यानंतर मी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ विद्यार्थ्यांनो फक्त देईल। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे डायडॅश हे पुरावे आहेत। विद्यार्थ्यांनो आपण बघू शकता आपला टायमर चालू झाला आहे, आपण 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन निवडायचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गरम पाण्याचे झरे। नेक्स्ट, भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे, म्हणजे भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे असा हा सिंपल प्रश्न आहे। ज्या विद्यार्थ्यांचा भूगोलचा अभ्यास परिपूर्ण झाला आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं। तर ऑप्शन क्रमांक ए, इंदिरा पॉइंट योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, भामरगड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे। 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर गेस करा। तर भामरागड टेकड्या ह्या गडचिरोली या ठिकाणी स्थित आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी दख्खनच्या पठारावरती पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहते आणि पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य ऑप्शन विद्यार्थ्यांनो निवडायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक ए, गोदावरी योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे, तर ऑप्शन क्रमांक डी, भ्रंशमूलक उद्रेक योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते। 4 ऑप्शन आहेत, काळजीपूर्वक बघा आणि प्रश्नाचं उत्तर गेस करा। विद्यार्थ्यांनो ट्रिकी क्वेश्चन आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यापैकी कोणी नाही, तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण खाली कमेंट करा। पुढील क्वेश्चन आहे, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी संपन्न झाला। 4 ऑप्शन बघा आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो सांगा। तर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार हा 24 सप्टेंबर 1932 झालेला आहे। नेक्स्ट, तुरुंगामध्ये सरकारी धोरणाचे निषेधार्थ खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने प्राणांतिक उपोषण केले असता त्यांचा अंत झाला। 4 ऑप्शन आहेत, यापैकी योग्य उत्तर गेस करा। तर ऑप्शन क्रमांक क, जतीन दास योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, गोखले यांना भारताचा हिरा, महाराष्ट्राचा रत्न आणि कामगारांचा युवराज असे कोणी संबोधले। तर ऑप्शन क्रमांक क, बाळ गंगाधर टिळक योग्य उत्तर आहे। नेक्स्ट, दीनबंधू या नावाने कोणाला ओळखण्यात येते। तर दीनबंधू या नावाने चार्ल्स अँड्रूज यांना ओळखण्यात येते। विद्यार्थ्यांना आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कारण की आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी जे प्रयत्न घेतले आहेत त्यांना तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सपोर्ट करून लाईक करून सपोर्ट नक्कीच करू शकतात। पुढील प्रश्न आहे, 10 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। तर 10 एप्रिल हा जो दिवस आहे होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। नेक्स्ट,
खालीलपैकी कोणत्या राज्यात चितोरा तलाव आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यात चितोरा तलाव आहे. नेक्स्ट, किरणोत्सारी मूलद्रव्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण उत्सर्जित करत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 एक्स किरण योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर पाण्याखालील भूकंपामुळे सुनामी लाटा निर्माण होतात. नेक्स्ट, दिनेश गोस्वामी समिती ही कशाशी संबंधित आहे? तर दिनेश गोस्वामी समिती ही निवडणूक सुधारणेशी संबंधित आहे. नेक्स्ट, खालील काही विरुद्ध अर्थशब्दांचे गट दिलेले आहे, त्यातील चुकीचा गट ओळखा. काळजीपूर्वक चारही ऑप्शन बघा आणि चुकीचा गट ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वस्त महाग हे चुकीचा आहे. स्वस्त शब्द असा लिहिला जात नाही, सला त जोडला जातो, स्वस्त महाग हे बरोबर आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता शब्द नपुसक लिंगी नाही? तर आपणास माहित पाहिजे की लिंगाचे एकूण 3 जाती आहेत. एक असतो पुल्लिंगी, दुसरा असतो स्त्रीलिंगी आणि तिसरा काय असतो की नपुसकलिंगी. पुल्लिंगी शब्द काय म्हणजे की एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या वस्तूला आपण तो म्हणून जर संबोधित असेल तर तो पुल्लिंगी होतो. स्त्रीलिंगीमध्ये एखाद्या वस्तूला ती याने संबोधित असेल तर ती स्त्रीलिंगी होते. आणि नपुसकलिंगी कधी होते? जेव्हा आपण तेने संबोधतो तेव्हा नपुसकलिंगी होते. तर बघूया पुस्तकाला काय म्हणतो, आपण ते पुस्तक म्हणतो बरोबर. त्यामुळे हे नपुसकलिंगी आहे. ते फूल, ते घर, परंतु ते सूर्य म्हणतो का? नाही, तर तो सूर्य म्हणतो. म्हणजे सूर्य हा शब्द पुल्लिंगी आहे, नपुसकलिंगी नाही. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 18, खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे? तर शुद्ध लेखनानुसार विद्यार्थी मित्रांनो कोणतं वाक्य बरोबर आहे हे तुम्ही ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, भाषी वृद्धीसाठी चुकीचा आहे पहिला ऑप्शन गेला, भाषा चुकीचा आहे हाही ऑप्शन गेला. भाषा वृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे, दुसरं बघत हे वृद्धीसाठी चुकीचं आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, अवर कंपनी हॅज इन्व्हेस्टेड अ ह्यूज अमाऊंट इन डॅश दी आउटडेटेड युनिट. चार ऑप्शन आहेत, यापैकी योग्य शब्द गाळेल जागी भरा आणि वाक्य अर्थपूर्ण करा. तर अवर कंपनी हॅज इन्व्हेस्टेड अ ह्यूज अमाऊंट इन इस्टॅब्लिशिंग दी आउटडेटेड युनिट. नेक्स्ट, द स्ट्रीट्स आर लाइटेड डॅश इलेक्ट्रिसिटी. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रॉपर प्रिपोजिशन पुट करा किंवा आर्टिकल पुटअप करा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की ए ई आय ओ यू हा ट्रिक्स लक्षात ठेवण्यापेक्षा मराठीतील अ आ ई अशा स्वरांनी जेव्हा शब्द चालू होतो, आता इलेक्ट्रिसिटी ईने चालू होतो, तर त्यामुळे त्या ठिकाणी एन यायला हवं. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 21 बघतो आहोत. युएफा महिला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय फुटबॉलपटू कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी मनीषा कल्याण योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोणत्या शहरात सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक डी मुंबई हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, भारताला जगातील नंबर 1 देश बनवण्यासाठी मेक इंडिया नंबर 1 मिशन कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक बी अरविंद केजरीवाल योग्य उत्तर आहे, जे आप पक्षाचे नेते आहेत आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री देखील आहेत. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण आजीविका पार्क, ग्रामीण औद्योगिक उद्याने स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
तर ऑप्शन क्रमांक डी छत्तीसगड योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नागरी उड्डयन मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना उडान म्हणजेच उडे देश का आम नागरिक याला किती वर्ष पूर्ण झाली. तर या उपक्रमाला एकूण 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नेक्स्ट, राज्यात दही हंडी या खेळाला आता अधिकृत खेळ म्हणून मान्यता मिळेल असे कोणत्या राज्याने जाहीर केले. तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक डी 21 ऑगस्ट योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने CPRI सोबत सामंजस्य करार केला. तर ऑप्शन क्रमांक सी छत्तीसगड योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो. तर अक्षय ऊर्जा दिवस हा 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट, ऑगस्ट 2022 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक सी चंदीगड योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने आपण एकूण 30 प्रश्न बघितले आहेत. व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करून द्या. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक आणि हे टार्गेट अचूक करण्यास तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मदत करायची आहे. तर लगेचच व्हिडिओला एक लाईक करा. तसंच व्हिडिओ कसा वाटला हेही देखील तुम्ही खाली कमेंट करा. तुमच्यासाठी प्रश्न आहे, मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. आजचा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांनो शेअर करायचा आहे. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर विद्यार्थ्यांनो लगेचच क्लिक करा. लक्षात घ्या, जर तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी आणि आजच्या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल आपल्या चॅनलवर डिफरंट प्लेलिस्ट आहे. विषयानुसार प्लेलिस्ट तयार केल्या आहेत, त्या पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या विषयाची विद्यार्थी मित्रांनो तयारी करा. सर्व कंटेंट विद्यार्थी मित्रांनो आपल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत ठेवलेला आहे. लक्षात घ्या, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो आम्ही एफर्ट घेत असतो, दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्हीही आम्हाला व्हिडिओला लाईक करून तसेच जास्तीत जास्त शेअर करून विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करत आहे. जर तुम्हाला मॉक टेस्ट किंवा सर्व प्रश्नपत्रिकांची तयारी करायची असेल तर पर्टिक्युलर प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जा आणि विद्यार्थी मित्रांनो मॉक सराव करा. आपले काहीही डाऊट्स असेल तर खाली विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत. जाता जाता एकच गोष्ट सांगतो की आपण सर्व अमेझिंग आहात, सातत्य ठेवत अभ्यास करत राहा, तुम्हाला यश नक्कीच भेटेल.